कायदा का हा लोकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की कायद्यानं होणार काय। मुळात स्त्रियांचे अधिकार हे मानवी अधिकार आहेत आणि मानवी अधिकार म्हणजे स्त्रीचे अधिकार आहेत। समाजामध्ये स्त्रीचा जगण्याचा अधिकार कुठेतरी पती, मित्र, बॉस, परिसरातला गुंड आदी पुरुषांच्याच हातात आहे। या संदर्भातील अनेक घटनात्मक उदाहरणं सादर करून शक्ती विधेयकाचं महत्त्व महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी व्यक्त केलं। शक्ती विधेयक आणि महिला अत्याचार निवारण या विषयावर परिसंवाद डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रवक्ते अतुल लोंढे, ॲडव्होकेट रमा सरोदे, परिसंवादाचे आयोजक युवक काँग्रेसचे हनुमंत पवार उपस्थित होते। आणि केंद्र सरकारची म्हणजे खास करून राष्ट्रपतींची मान्यता लागते तर त्याच्यावरती अर्थातच ते क्वेरीज काढतात, प्रश्न विचारतात। त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे जो सावकारी विरोधीच्या संदर्भातला कायदा 2009 माझ्या स्मरणाप्रमाणे राज्य सरकारने पाठवला होता, त्याला मंजूर होऊन मान्यता यायलाच मुळे 2013-14 पर्यंत रखडला, 5 वर्ष रखडला। आणि त्याचं कारण असं की जे जे स्पष्टीकरणं विचारत होती ती वेळेवरती दिली गेली नाही तर ती राज्य सरकारनं त्याची मान्यता मिळत नाही। आणि आंध्राच्या संदर्भामध्ये अजूनही त्या कायद्याला मान्यता मिळाली नाही। याला एक कारण म्हणजे जे मी बातम्यांमध्ये वाचलं ते मला कळलं ते की ज्या केंद्र सरकारने प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी उत्तरच दिली नाही गव्हर्नमेंटने। आणि त्यामुळे असं आपल्याकडून काही होणार नाही। आणि त्याच्याखेरीज आम्हाला त्या दिवशी सभागृहामध्ये काही सभासदांनी तिथेच उभं राहून विनंती केलेली आहे की उपसभापती म्हणून बाकीच्या सगळ्या महिला आमदार खासदारांच्या बरोबर राष्ट्रपतींकडे आम्ही पाठपुरावा करावा, पण आम्ही हा पाठपुरावा करण्याच्या आधी राज्य सरकारकडून याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही तो पाठपुरावा करणं योग्य राहील असं मला वाटतं। मुळामध्ये मी आज उपसभापती आहे, आमदार आहे गेली 20 वर्ष, पण आपण सर्व बाजूनी ज्या विचार करतो त्यावेळेला कायदा का हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतो की कायद्याने काय होणार आहे। पण मुळामध्ये एक आपण लक्षात घेऊया की स्त्रियांची जे अधिकार आहेत ते मानवी अधिकार आहेत आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत। आणि समाजामध्ये स्त्रीचा जागण्याचा अधिकारच मुळे कुठेतरी पुरुषाच्या हातामध्ये आहे, मग तो पती असेल, मित्र असेल, बॉस असेल तिकडचा, किंवा त्या भागातला कोणी गुंड असेल। जसं नागपूरमधलीच घटना आहे की जरी पटका भागामध्ये महिलांनी शेवटी कोर्टामध्ये त्या गुंडाची हत्या केलेली आहे आणि त्याच्यामुळे अगं या सगळ्या घटना जर का पाहिल्या तर आपल्याला एक दिसतं की या शक्तीला किंवा वेगळ्या प्रकारच्या हिंसात्मक सामर्थ्याला उत्तर या शक्ती कायद्याने द्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि कशासाठी हा नवीन कायदा करायला लागला तर 2013 बलात्कार विरोधी कायद्यामध्ये बदल झाले, पण ते पहिलेच बदल नाही आहेत। ज्यांनी माठी वळून पाहिलं तर आपल्याला दिसतं की मथुरा बलात्कार प्रकरण की ज्याच्यामध्ये वडसा देसाईगंज या भागामध्ये पोलीस स्टेशनमध्येच त्या महिलेवर बलात्कार झाला होता आणि ती कशी चारित्र्यहीन आहे अशा पद्धतीचे ताशेरे न्यायालयाने दिले होते। आणि आम्ही त्यावेळेला तुमच्यापैकी जे यंग लोक आहेत त्यांच्या वयाचे होतो आणि त्यावेळेला सगळं मोठं आंदोलन आपण भारतभर झालं, सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन झालं, सह्या केल्या की हा कायदा बदला आणि मग कस्टोडियल जस्टिस टू विमेन म्हणजे जिथे स्त्रीला अटक करून किंवा तिची काळजी घेण्यासाठी म्हणून कुठे सरकार जबाबदार असतं किंवा पोलीस असतात किंवा समाजसेवी यंत्रणा असतात तिथे जर का